इथं आपण आयसीयू कोविड हॉस्पिटलच सुरुवात आजची सुरुवात. माननीय आता राज्याचे माजी मुख्यमंत्री महोदय तथा आजचे विरोधी पक्षनेते देवेंद्र भाऊजी फडणवीस यांच्या हस्ते आज आपण सुरुवात करत आहोत. मी त्यांनाच विनंती करतो या कार्यक्रमाची आपण या हॉस्पिटलची सुरुवात आपल्या हाताने करावी. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेषतः गीताबन हॉस्पिटल या कोविड हॉस्पिटलची संकल्पना ज्यांनी मांडली ते आमचे मित्र लोकप्रिय आमदार प्रशांत बमजी त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर चिटचमू या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर भागवत कराड साहेब आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी. मी खरोखर या ठिकाणी गीताबनच्या टीमचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं हे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं आहे. 100 खाटांचं हॉस्पिटल आहे, व्हेंटिलेटर आहे, आयसीयू आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 38 ऑक्सिजन बेड्स आहेत पहिल्या दुसऱ्या मजल्यावर, त्यानंतर 42 ऑक्सिजन बेड्स त्याच्यावर आहेत, जवळजवळ 20 आयसीयूचे बेड्स या ठिकाणी तयार केले आहेत आणि 150 ऑक्सिजन सिलेंडर आणि 32 डॉक्टर्सची चमू, असं संपूर्ण एक फुल फ्लेज हॉस्पिटल या ठिकाणी कोविड करता प्रशांतजींच्या माध्यमातून सुरू होत आहे. आज सगळ्यात जास्त कोविडचा प्रसार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की देशातल्या एकूण पेशंटपैकी 35% पेशंट महाराष्ट्रातले आहेत, 34% देशातले मृत्यू महाराष्ट्रामध्ये आहेत आणि विशेषतः ही जी काही दुसरी लहर आहे या दुसऱ्या वेवमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक इन्फेक्ट होत आहेत. मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या दुसऱ्या वेवचा इफेक्ट आपल्याला दिसतो आहे आणि लोक ऑक्सिजन बेड मिळत नाही, आयसीयू मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून प्रताडित होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अतिशय ताकदीनं हिमतीनं पुढे येऊन एक उत्तम लोकप्रतिनिधी कशा प्रकारे लोकांची मदत करू शकतो हे प्रशांतजींनी दाखवलं आणि हे सुसज्जित असलेलं 100 बेडचं हॉस्पिटल विथ आयसीयू विथ ऑक्सिजन सिलेंडर आणि 32 डॉक्टर्स आणि सर्व प्रमुखांची चमू, असं भरगच्च अशा प्रकारचा संपूर्ण या ठिकाणी व्यवस्था ही देखील त्यांनी उभी केली आहे. मला असं वाटतं की कोविडच्या काळातली ही अत्यंत मोठी सेवा आहे आणि म्हणून मी प्रशांतजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन हे उद्घाटन करायचं होतं, परंतु मी नागपूरला आहे आणि इथनं मला नाशिकला जायचं असल्यामुळे आज जरी मी तिथे येऊ शकलो नाही तरी मी आपल्याला आश्वस्त करतो की हे पाहण्याची माझी देखील इच्छा आहे. त्यामुळे लवकरच पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत ठरवून एक दिवस मी त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देखील देईन आणि आपण जे हे उत्तम आणि मोठं कार्य उभं केलं आहे त्या कार्याला त्या ठिकाणी ते पाहण्याचा योग येईल आणि त्यासोबत आपल्यासोबत जी समर्पित टीम या ठिकाणी काम करते आहे त्या टीमला भेटण्याचा योग देखील या निमित्ताने येईल. आज काही फार लांबलचक भाषण करण्याची आवश्यकता नाही आहे, पण ज्या प्रकारे आता देशामध्ये कोविडची लढाई सुरू आहे, विशेषतः माननीय मोदीजींच्या माध्यमातून ज्या प्रकारे कोविडच्या लढाईमध्ये राज्यांच्या पाठीशी मोदीजी उभे राहिले आहेत, आज आपण पाहू शकतो की सर्वाधिक देशातलं ऑक्सिजन हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालं आहे, सर्वात जास्त रेमडेसिवीर हे महाराष्ट्राला मिळाले आहेत आणि आता तर जगातल्या सगळ्या देशांनी आपल्याला मदतीचा हात पुढे केला आहे. काल 2 जम्बो कार्गोशिप्स विमानं ही अमेरिकेतनं निघाली आहेत, वेगवेगळे देश आपल्याला सामुग्री पाठवत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण कोविड काळामध्ये भारताची सगळ्यात मोठी अचीवमेंट हे लसीकरण आहे. 2 लसी आपण या ठिकाणी तयार केल्या आहेत
आपण विचार करू शकतो की जर लसी भारतात तयार झाल्या नसत्या आणि आम्ही परदेशी लसींवर जर अवलंबून असतो तर आज भारताची अवस्था काय झाली असती। आज आपल्याला माहिती आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट जी आहे तिचं प्रोडक्शन 10 कोटीवर जाईल आणि भारत बायोटेकचं 3 कोटीवर जाईल आणि ऑगस्टपर्यंत 6 कोटीवर जाईल, म्हणजे आपल्या देशातच मोठ्या प्रमाणात आता लसी उपलब्ध होतील। आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये ज्यावेळेस आपलं लसीकरण हे 50-60 कोटी लोकांपर्यंत पोहोचेल त्यावेळी या कोविडपासनं बऱ्याच प्रमाणात आपल्याला मुक्ती मिळेल। पण तोपर्यंत आपण कोविडचा जो काही पॅटर्न या ठिकाणी पाहतोय, पहिली वेव, दुसरी वेव, तिसरी वेव आणि विशेषतः एक वेव आल्यानंतर 4 आठवडे 6 आठवडे 8 आठवडे असा पीक टाईम हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील होतात आणि यावेळेस तर अनेक युवा लोकांचे देखील मृत्यू झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांना सेवा सुशुषा उपलब्ध करून देणं, हॉस्पिटलची व्यवस्था उपलब्ध करून देणं, योग्य वेळी हॉस्पिटल मिळालं तर केस डिटेरिरेट होत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की कोविडचं पॅनिक देखील लोकांतनं कमी झालं पाहिजे। ते पॅनिक कमी करण्याकरता देखील व्यवस्था म्हटलं तर लोकांच्या मनात पॅनिक उभं राहत नाहीतर एसिम्प्टोमॅटिक पेशंटही त्याचा रिपोर्ट आल्याबरोबर दवाखाना शोधायला निघतो, रेमडेसिवीर शोधायला निघतो आणि त्यातनं पॅनिकमुळे देखील खूप लोकांची तब्येत ही थोडी डिटेरिरेट होते। आणि म्हणून लोकांना मानसिक आधार देखील द्यावा लागेल, व्यवस्था देखील उभ्या कराव्या लागतील आणि या व्यवस्था उभ्या करणं आजच्या परिस्थितीत फार कठीण काम आहे, जे प्रशांतजी तुम्ही करून दाखवलंय। मी विशेषतः तुमच्या सोबतचे जे डॉक्टर्स आहेत, नर्सिंग स्टाफ आहेत, यांचे मनापासून आभार मानतो। ही सर्व मंडळी गेले 6 वर्ष अविरत काम करतात, न थकता काम करतात आणि खरोखर या सगळ्या मंडळींनी या संपूर्ण काळामध्ये देवदूतासारखं काम केलं आहे। त्यांना माझी विनंती आहे, हे जरूर आहे की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या काही ना काही थकवा तुम्हाला निश्चित जाणवत असेल, पण तरी देखील पुढचे 3 महिने आणि तसे तर 6 महिने हे अत्यंत क्रिटिकल आहे आणि त्या काळामध्ये आपण जी सेवा मागच्या काळात दिली तशीच सेवा आपण द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा प्रशांतजी आपलं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्या टीमचं अभिनंदन करतो आणि व्हर्च्युअलीच आता तिथे जाऊन आपण त्याचं उद्घाटन करा, पण आपण मला उद्घाटक म्हणून बोलवलं असल्यामुळे मी व्हर्च्युअली या गीताबन 100-बेडेड कोविड सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन झालं हॉस्पिटलचं असं घोषित करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो।